नमस्कार, स्वागत आहे तुम्हा सर्वांचे। आज आपण हॉटेल सारखी पावभाजी घरीच करून पाहणार आहोत आणि ती ही सोप्या पद्धतीने कशी करायची ते पाहणार आहोत। अर्धा किलो बटाटे, एक पाव टोमॅटो, एक पाव कांदे आणि पाऊण किलो फ्लावर घेतलेला आहे आणि एक किलो वाटाणे घेतलेले आहे। प्रथम बटाटे सर्व शिलून कापून घ्यायचे आहेत, फ्लावर कापून घ्यायचा आहे। सर्व भाज्या स्वच्छ पाण्याने धुवून आपल्याला ह्या तिन्ही भाज्या कुकरमध्ये तीन शिट्या देऊन शिजवून घ्यायच्या आहेत। कढईमध्ये तीन मोठे चमचे तेल, तेल गरम झाल्यावर कांदा परतून घ्यायचा आहे। परतलेल्या कांद्यामध्ये अद्रक लसूण पेस्ट टाकून परतवायचे आहे। पावभाजी मसाला, एक मोठा चमचा लाल मिरची पावडर, अर्धा छोटा चमचा हळद पावडर, हे थोडेसे परतले की मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेले टोमॅटो ची पेस्ट टाकायची आहे। टोमॅटो परतोस तोपर्यंत इकडे कुकर मधल्या भाज्या पावभाजीच्या मॅशरने मॅश करून घ्यायच्या आहेत। तुम्ही पाहू शकता टोमॅटो परतला की साईडने तेल सुटलेलं दिसत आहे। चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे आहे। मॅश केलेली भाजी तयार केलेल्या मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायचे आहे। आवश्यकतेनुसार पाणी घालून भाजी 5 मिनिट बारीक गॅसवर शिजवून घ्यायची आहे। ही भाजी 10 माणसांना पुरेल इतकी आहे। बटर लावून पाव परतवले की आपली पावभाजी तयार आहे। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।